महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. तसेच पाण्याच्या संवर्धनासाठी 140 कलम लागू केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील दंडेगावामध्ये अनेक वर्षापासून नळयोजना पोहोचली नाही, त्यामुळे समुदायाला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आमच्या दंडेगावामध्ये पाण्याची टंचाई खूप आहे. पाण्याची अडचण होती, रात्रभर झोपायचं, जाता नंबर येईल ते पाणी भरायचं. रात्रीला पाणी भरायचं? रात्रीला भरावंच लागेल, नाही भेटतच नसेल. 2016 पासून या वर्षामध्येच आहे. या वर्षामध्येच ग्रामपंचायतनं काही सुविधा वगैरे केली का? नाही, ग्रामपंचायतनं काही सुविधा केली नाही आम्हाला. किती अंतरावरून पाणी आणावं लागतं? आम्हाला आणावं लागते थोडा, म्हणजे 5-10 मिनिटं लागतात जाणे येण्याला. पण गर्दी असल्यामुळे किती वेळ बसावं लागतं रात्रंदिवस, म्हणजे नंबर येण्यासाठी. ज्या टाइमला नंबर आला की तेव्हा भरायचं आपण आपले. गावचं पाणी भरतो तुम्ही? आम्ही हापस्याचं पाणी भरतो. येते का पाणी त्याला? पाणी येते, पण असं थोडा 5 मिनिटं थांबावं लागते. काही कमी जास्त असल्यामुळे पुन्हा अजून येते. कोणी माणसं नसल्याने येते, आणि असल्यानं थोड्या वेळ असं थांबत थांबून पाणी येते हापशाला. कुठं कामाला जात असलं तर मालक कामाला लावत नाही आम्हाला. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की दांडेगाव येथील 150 आदिवासी समाजाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी BDO जोंधळे सर यांना कॉल करून दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 94-22-18-80-45 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर दांडेगावातून, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.